तर इकडे खान्देशात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधल्या 3 लाख हेक्टरपेक्षा जास्त कापूस पिकाला सततच्या पावसाचा फटका बसलाय. दोन्ही जिल्ह्यात अतिपावसामुळे पिकाची नासाडी झाली. काढणीला आलेल्या कापसाचं सर्वाधिक नुकसान झालंय. त्यात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. कापसाच्या पिकावर लाल्या सदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांचं कोट्यवधीचं नुकसान झालंय. द्राक्षांचे घड शेतात कोसळलेत. उदारुसंवार करून जगवलेलं पीक आता हातचं जाताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. नुकसानीच्या पाणीसाठी आलेल्या आमदार खासदारांसमोर शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळत आहे. आमदार साहेब, खासदार साहेब आणि वरिष्ठ अधिकारी सर येऊन गेलेले आहेत, पण येऊन जाण्याला महत्व नाही सर. इथं आल्यानंतर आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी त्या सोडवायला पाहिजे. येऊन आम्हाला सांत्वन करून आम्हाला काहीच फायदा नाही आहे. आम्हाला प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाने मदतीचा हात हवा आहे, नाही तर आमच्या पुढे पर्याय फक्त आत्महत्येचा राहतो. शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालेलं आहे त्या सर्व पिकांचं पंचनामे करण्यात यावे अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे. पावसामुळे काही ठिकाणी घरं पण पडलेली आहेत तर त्याचंही पंचनामे करायला सांगितलेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचं नुकसान झालं आहे. काही शासकीय ज्या काही मालमत्ता आहेत, रस्ते असतील, छोट्या मोरे असतील, त्यांचंही जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.